उद्या नागपूरच्या रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर गुरुजींच्या स्मरणार्थ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला जाणार नाहीत. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले, मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. नागपूरच्या रेशीमबागमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. उद्या हेडगेवारांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आहे, मात्र तरीसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला जाणार नाही आहेत. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना आमंत्रण दिलेलं आहे. रेशीमबाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे तिथे. उद्धव ठाकरे आणि अमोल मिटकरींमध्ये भेट झालेली आहे. ठाकरेंनी मिटकरींच्या कानात काय सांगितले याबद्दल सर्वांनाच उत्सुकता, कारण विधानभवन परिसरात ठाकरे आणि मिटकरींमध्ये ही भेट झालेली आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट झाली, त्यामुळे उत्सुकता ताणली गेलेली आहे. उद्धव हे दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि उद्धव ठाकरे काहीतरी बोलत आहेत, आणि उद्धव ठाकरेंनी आज हळुवारपणे त्यांच्या कानात देखील काहीतरी सांगितलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये सध्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा आणि इतर जे काही राजकीय संघर्ष आहेत पक्षांमध्ये उडालेला, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. आणि उद्धव ठाकरेंनी मिटकरींच्या कानात काय सांगितलं याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आपण हे दृश्य पाहतोय, विधानभवन परिसरातील हे दृश्य आहे. अजित पवार गटाचे आमदार, आक्रमक आमदार म्हणू शकतो आपण, अमोल मिटकरी आणि उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. उद्धव ठाकरे अगदी हळुवार आवाजात काहीतरी मिटकरींना सांगतायत काहीतरी, मात्र उद्धव ठाकरेंनी काय संवाद साधला, काय त्यांच्या कानात सांगितलं याबाबत उत्सुकता आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर, राजकीय संघर्षाच्या वातावरणात उद्धव ठाकरे काय बोलले असतील अमोल मिटकरींशी याबाबत उत्सुकता आहे. विधानभवन परिसरातील हे दृश्य आहेत, साम टीव्हीवर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे.